एसटी महाराष्ट्रामध्ये आहे तेव्हापासून इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार झालाय की एसटीच्या आगारामध्ये असेल बस स्टँडवर प्रायव्हेट गाड्या थांबलेल्या आहेत. तर काय म्हणता या सरकारच्या डोक्यात नेमकं काय चाललं असं तुम्हाला वाटतं? एकीकडे आशिष मिश्राने शेतकऱ्यांवर गाडी चालवली त्यासाठी महाराष्ट्रात बंद झाला. ज्यांनी बंद केला तेच असणारे आज एसटी कर्मचाऱ्यावरती 2000 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करतात. संप आणि आंदोलन चिरडवण्यासाठी प्रायव्हेट गाड्या उभा करतात. हे असणारं हुकुमशाही आणि हिटलरशाही धोरण केंद्रही राबवतंय आणि राज्यही राबवतंय. आशिष मिश्रामध्ये आणि अनिल परबमध्ये आम्हाला फरक वाटत नाही. दोघंही एका माळीचे मणी आहेत. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराला चिरडवण्याचा षडयंत्र यामध्ये दिसतंय. मी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि हा असणारा मी इशारा दिलाय की जेवढेही प्रायव्हेट गाड्या आहेत त्या गाड्या मालकांनी मानवताचा धोरण लक्षात घेऊन या आंदोलकांना साथ द्या. शहीद झालेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सरकारच्या इशाऱ्यावरती करू नका अशी असणारी आमची त्यांना मागणी आहे. तात्काळ 24 तास 48 तासात ह्या प्रायव्हेट गाड्या जर बाहेर काढल्या नाही तर ऑल इंडिया पॅंथर सेना कधीही या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही हा असणारा आमचा इशारा आहे.